प्रेमाचं प्रतीक सारस, पूर्व विदर्भाची शान सारस, याच सारस पक्ष्यांची गणना आता केली जाते. अचूक शास्त्रीय गणनेसाठी सुमारे 60 सारस प्रेमी गोंदिया, भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातल्या सर्व परिसरामध्ये भल्या पहाटेत सध्या कामाला लागतात. सारस लाल मानेचा, टोकदार सोचीचा, लांब सडक पायांचा, डौलात चालणारा आणि सर्वात मोठा उडणारा पक्षी. हा सारस राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळतो, त्यामुळे त्याचं संवर्धन होणं, त्याची संख्या वाढवण्यासाठी त्याची गणना होणंही महत्वाचं आहे. त्याचीच लगबग गोंदिया, भंडारा आणि शेजारच्या राज्यातल्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीनं सारसांची गणना केली जाते. सूर्योदयापूर्वीच सारसांचा अधिवास असणारी ठिकाणं निवडली जातात. एकट्या गोंदिया जिल्ह्यात सुमारे 60 सारस प्रेमी आहेत. 10 ते 15 जून दरम्यान सारसांची गणना केली जाणार आहे. गेल्या वर्षी सारसांची संख्या 82 होती. 4:45 आम्ही त्या लोकेशन्सवर पोहोचून जातो. जे लोकेशन्स आम्ही अलोकेटेड करतो त्या लोकेशनवर सर्व पोहोचून जातो. आणि मग सनराईज व्हायच्या आधी, सारस क्रेन जेव्हा सनराईज होते तेव्हा ते आपल्या आपल्या रुस्टिंग प्लेसमध्ये जिथं ते रात्री मुक्कामी असतात तिथून ते मग फिडिंग करतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतासाठी फ्लाईट करतात. तर पर्टिक्युलरली त्या पिरियडमध्ये त्या वेळेवर आम्ही त्या लोकेशन्सवर पोहोचतो आणि त्यांना आइडेंटिफाई करतो आणि काउंट करतो. 50 से 60 लोगों की टीम बना करके अर्ली मॉर्निंग 5 बजे स्पॉट पे सारे लोग पहुंच चुके थे और हर जगह एक साथ पहुंचकर वहां पर सारस की गणना की गई. तो ये जो गणना है हम थोड़ा सा शास्त्रीय पद्धति से भी करते हैं और जो परंपरागत पद्धति है उसमें भी करते. एका सारसाचा मृत्यू झाला की दुसरा सारसही मृत्यूला कवटातो, त्यामुळे आज सारसांच्या संवर्धनाची गरज आहे. यासाठी तरुणही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. हमारी जो सेवा संस्था है उसमें काफी सारे सदस्य ऐसे हैं जो कि पूरा टाइम उस चीज के लिए डेडिकेटेड काम करते हैं. पूरा साल 24/7 उनका काम यही चीज को लेकर है. काफी सारे हमारे सदस्य ऐसे भी हैं जो कि अपने सेवा भाव के तरीके से जितना उनसे बन सकता है, जितना टाइम वो दे पाते हैं, एक वॉलंटरीली तरीके से वो देते हैं. लोकेशन सारसं ट्रेस करण्यासाठी आम्हाला पूर्वानुमान असतो आणि आमचे व्हॉलेंटियर्स पण जे फील्डमध्ये असतात ते पण आम्हाला इन्फॉर्मेशन देत असतात. त्याच अनुषंगाने आम्ही त्याची लोकेशन ट्रॅक करतो आणि पर्टिक्युलरली जो नेस्टिंग साईट असतात त्या साईट्समध्ये सारस अवेलेबिलिटी जास्त असते, सारस प्रेझन्स जास्त असते हे पाहून आम्ही त्याची लोकेशन ट्रॅक करतो. एक काळ असा होता जेव्हा सारसांची संख्या कमी होती, पण गैरसरकारी संस्था पक्षीप्रेमींनी पुढाकार घेऊन केलेल्या कामामुळे संख्या वाढण्यात मदतच झाली. गोंदियाहून माधव चंदनकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.